हेलो, हाँ बोला सर, नासिक वरुण कुमार पगारे बोलतो मी, कर्मचारी. हाँ बोल बोला. विषय असा होता की आज आपली समिती स्थापन केली सभापतींच्या आदेशाने, तर ती आपल्या आझाद मैदानावर येणार आहे व्हिजिटला. बरोबर. हा तर सर, अशी माझी एक नम्र विनंती होती आपल्या माध्यमातून, कधीत आपले सदावर्ते साहेब जर उपस्थित राहिले तर जागेवरच त्यांचा बंदोबस्त होईल असं मला वाटतं. दोन मिनिटं घेतो मी तुमचे. ऐका ना सर, काय होईल माहितीये का, दोन पावलं आता कसं झालंय, सरांचा स्वभाव आहे तापट, सगळ्यांना माहिती बरोबर. आता हे लोक कसे तरी एक तर येऊ राहिले, त्यांच्या गाळ्याची गंमत आली, यांचं काय चाललंय सर माहितीये का, तर श्रेय सरांना जाऊन द्यायचं नाही. यांचं प्लॅन काय आहे, का श्रेय सरांना जाऊन द्यायचं नाही, ते सातवं वेतन द्यायला तयार आहे, आपल्याला चार महिन्याची सॅलरी द्यायला तयार आहे, आणखी कारवाया रद्द बातल करणार आहे. परंतु ते कोणते इकडचे इकडे करायचं त्यांचं म्हणणं आहे की कोर्टात नाही करायचं. मग आता आपले जर साहेब आपल्या जाती अर्धरंग अवस्थेत उभे बरोबर, तर मग आपले आज ते शिलेदार आहे, त्यांनी आजच्या मुवमेंटला त्यांचा जो इगो आहे किंवा त्यांचा जो स्वाभिमान आहे तो आपल्या साईडी बाजूला ठेवून तिथं मैदानात उभे राहिले पाहिजे. आणि काय चर्चा करायची ना, त्यांचे प्रतिनिधी मी ऍक्ट आहे बरोबर. आणि काय होईल माहिती का साहेब, आज जर साहेब तिथे उभे राहिले ना, तर साहेब त्यांच्या हातपाय बरोबर कायदेशीर बांधून घेतील. काय म्हणणं तुमचं, पगार द्या माझ्या कर्मचाऱ्यांना चार महिन्याचा पगार, कारवाया सर्व रद्द करा, राहिलं काय निलंबन सरळ आदेश रद्द करा, राहिलं विलनीकरण ना, तर मी ते कोर्टातून घेतो, ते मी कोर्टातून घेतो. पण तुम्ही आज सेटलमेंटला आले ना, तर सातवं वेतन तुम्ही कशा पद्धतीने लागू करताय, कोणत्या तारखेपासून लागू करताय, काय होईल माहिती का साहेब, तिथे पडले दोन गट. मेटकरीचे काल बघितले ना तुम्ही, ते लोक काय करतील, हजार मैदानात येतील आणि फोटो सेशन करतील आणि बाईक देतील, आम्हाला मान्य. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे का साहेबांना, आजच्या दिवस जर तुम्ही तिथे उभे राहिले तर साहेबांसमोर कोणीच बोलू शकत नाही आणि साहेब त्यांचे कायदेशीर हातपाय बांधून घेतील. तर तुम्ही सेटलमेंट करायला आले ना, तुम्हाला चला चार महिन्याचा पगार टाका माझ्या कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर, झालेल्या सर्व कारवाया, भविष्यात तुम्ही आमच्याकडून कोणती कारवाई किंवा वसुली करणार नाही, हे साहेबच करू शकतो. साहेब ते आज आपल्याला काय करतील, रद्द करतील टेम्पररी एसटीची भाषा तुम्हाला आमच्या बँकच्या जास्त अवगत आहे, रद्द केली, स्थगिती दिली, भविष्यात आपल्याला सतकी देतील. साहेब काय म्हणाल, यांच्या अनुषंगाने भविष्यातही नेमकधीच नाही कारवाई केली जाणार नाही कर्मचाऱ्यांवर. बरोबर. या पद्धतीने प्लीज माझी विनंती साहेबांना, आजच्या दिवस तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी काय आलं साहेब, आपला कर्मचारी ना आर्थिकदृष्ट्या अतिशय वीक. बरोबर. आणि तो एवढे चार महिने तण धरला, हेच लय महत्वाचं. आणि काय होईल, कोर्टाच्या आदेशा व्यतिरिक्त जॉईन झालं तर मग आपली सगळं विलिनीकरण अविशेष भरकटला जाईल. बरोबर. बरोबर नाही सर, आता सांगा, उद्या जर त्यांनी आदेश दिला सभापतींनी तर झालेलं सर्व रद्द, कारवाया रद्द, यांना चार महिन्याची सॅलरी आणि यांना सातवं वेतन देतोय आम्ही. लोक आपल्यावर जॉईन होऊन झाले साहेब, लोक काय म्हणतील माहिती का, एसटीचे कर्मचारी मूर्ख झाले, ते अजून विलिनीकरणासाठी बसले, म्हणजे जे निष्ठावंत राहतील ना ते कायमचे ठार मरतील. बरोबर. बघा आता तुम्ही माझ्यापेक्षा जाणकार आहे, साहेबांना तुमच्या पद्धतीने वेळ घ्या आणि बोला ना साहेब, आमचे शिलेदार तुम्ही, तुम्ही तिथे उभे राहिले तर खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे. बरोबर. प्लीज सर, बघा मी. ओके सर, थँक्यू.